पुणे पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींचं निवारण व्हावं यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सेवांची पाहणी केली आणि काही लोकांना फोन करून खात्रीही करून घेतली, त्यामुळे तक्रार करणारे आणि पोलीस अचंबित झाले. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी पुण्यातल्या कोथरूड पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी सर्व कर्मचारी त्यांना माहिती देत होते, तर देशमुखही बारीक सारीक माहिती विचारत आढावा घेत होते. दररोज कितीतरी तक्रार येतात, किती तातडीनं त्याची दखल घेतली जाते, किती लवकर त्यावर उपाययोजना केल्या जातात त्याचा आढावा त्यांनी घेतला. हा आढावा घेत असताना त्यांनी तक्रारदार दिलीप पवार यांना फोन केला. पवारांना आपल्या तक्रारीची दखल खुद्द गृहमंत्री घेतील याची स्वप्नातही कल्पना नव्हती. पोलिसांची प्रतिमा बदलण्यासाठी पुणे पोलिसांनी हा उपक्रम सुरू केलाय. दिलीपराव ना? हो बोलतोय सर. अनिल देशमुख बोलतोय. मी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य. मी इथे आलो होतो कोथरूड पोलीस स्टेशन, तिथे आलो होतो. तुमची तक्रार पाहिली तर व्यवस्थित सगळ्या तुम्हाला ट्रीटमेंट मिळाली व्यवस्थित? म्हणजे तिथे का तुमचा गुन्हा वगैरे म्हणजे जे काही तुमची कंप्लेंट होती तुम्ही रजिस्टर केली तिथे? कंप्लेंट मला कळली नाही सर. कसली कंप्लेंट? नाही तुम्ही तिथे व्हिजिट दिली होती ना तुम्ही? अच्छा पोलीस. हा व्हेरिफिकेशन तुमचं होतं का? अच्छा अच्छा व्हेरिफिकेशन तर गेला होता. अच्छा अच्छा व्यवस्थित सगळ्यांचं सहकार्य झालं. चालू तेच व्हेरीफाय करण्यासाठी फोन लावलो मी. उद्धव ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.